जयंती के अवसर पर शहर और शहर के बाहर विविध समारोह आंदोलन का आयोजन किया गया। इसी के तहत कलमेश्वर पंचायत समिति कार्यालय के सामने प्रदर्शन किया गया। महाराष्ट्र ग्राम पंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिति कलमेश्वर तालुका की ओर से गांधी जयंती के अवसर पर शनिवार 2 अक्टूबर को कलमेश्वर पंचायत समिति कार्यालय के सामने एक दिवसीय सांकेतिक उपवास का आयोजन किया गया है। आंदोलन का नेतृत्व रोजगार सेवक संगठन के कलमेश्वर तालुका के अध्यक्ष राजेंद्र जिचकर वासुदेव गोटमारे ने किया था। नमस्कार, मी राजेंद्र जिचकर, तालुका रोजगार सेवक संघटनेचा अध्यक्ष। आज संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्हा रोजगार सेवकांना न्याय मिळावा यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवले आणि त्याचाच एक निमित्त म्हणून आज ठिकाणी आम्ही या लाक्षणिक उपोषणापासून आमच्या संघर्षाला सुरुवात केली। ग्राम रोजगार सेवकाला ग्राम समृद्ध करण्यासाठी, लाभार्थी समृद्ध करण्यासाठी, राज्य समृद्ध करण्यासाठी आणि विकासाची कामं करण्यासाठी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीच्या माध्यमात त्याला जे काही मानधन मिळते, फार तुटपुंजे आणि अल्पसं मानधन मिळते, त्याच्यामध्ये कुठलाही त्याची ना जाण्यायेण्याचा खर्च होतो ना पारिवारिक खर्च होतो, अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने ग्राम रोजगार सेवकाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं आणि जे विकासाची कामं रोजगार सेवकाच्या माध्यमातून होतात त्या सर्व कामाला अधिक गतीनं करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक हा एकमेव पर्याय आहे आणि तोच लाभार्थीपर्यंत जातो, तोच लाभार्थीचा सगळा आराखडा तयार करतो, समृद्धी बजेट तयार करायचा आहे, शिवार भेट द्यायची आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रोजगार सेवकाला त्याला त्याच्या कुटुंबाला आज महात्मा गांधी यांना अभिवादन करून आम्ही या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आमची महाराष्ट्र सरकारला एकच मागणी आहे की आम्ही जे रोजगार सेवक आहे ते अर्धवेळ याच्यामध्ये आहे। हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, तारीख 8 मार्च 2021 आणि याच्यामध्ये ग्राम रोजगार सेवक काम हे अर्धवेळ स्वरूपाचे असते, त्यांनी प्रत्येकात दिलं आहे। याच्या अगोदरच्या GR मध्ये अर्धवेळचा GR आहे। शासनाने कामं खूप लादून दिली आहे आणि अर्धवेळ GR असल्यामुळे आम्हाला मानधन बी तुटपुंजं भेटत आहे, ते 6% मानधनावर आमचं कोणतंच काम होत नाही। इव्हन शासनानं या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा, त्यामध्ये एक मनुष्य निर्मिती दिली होती 5000 ते 1500 4000 देण्यात येईल आणि 1500 ते 2500 6000 रुपये देण्यात येईल आणि 2000 पेक्षा जास्त 8000 रुपये देण्यात येईल।